चांगल्या प्रकारे व्यक्त होण्याकरिता आपल्याकडे चांगले विचार, भाषा आणि योग्य ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेलचे शाखेचे उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगत वैयक्तिक विकास आणि भाषाशैली या संदर्भात मार्गदर्शन केले. 2 वर्षाच्या कठीण काळानंतर शाळा नव्या उत्साहात सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आणि ऊर्जेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल यांनी केलेला असून त्या अनुषंगाने मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बालनाट्य स्पर्धेची सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत बालनाट्यांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजू तुलालवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 16 वर्ष या दोन्ही संस्था अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ही अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करत आहेत. या स्पर्धेमध्ये अनेक होतकरू रंगकर्मींनी आपला ठसा उमटवून व्यावसायिक नाट्य क्षेत्रात यशस्वी पदार्पण केलेले आहे. पनवेल उरण परिसर हा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध परिसर असून हा कलाकारांचा प्रदेश आहे. विद्यार्थ्यांमधील अभिनय कलेला प्रोत्साहन मिळावे, त्यांना रंगमंच उपलब्ध व्हावा, त्याचबरोबर एक सृजनशील पिढी तयार व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक बालकामध्ये उपजतच एक नट दडलेला असतो, त्यामुळे बालनाट्य निर्माण करणाऱ्या मार्गदर्शकांना त्यांच्या शंकांचे निरसन आणि प्रोत्साहन देण्यासाठी परिषदेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बलरंग भूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार, रंगनील नाट्य संस्थेच्या अध्यक्षा कल्पना कोठारी, श्यामनाथ फुंडे, सीकेटी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्यासह विविध विद्यालयाचे प्राचार्य आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे बालनाट्याचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजू तुलालवार यांनी बालरंगभूमीची व्याख्या उपस्थितांना सांगितली. तसेच बालरंगभूमीच्या सुरुवात कधी झाली, त्याचा इतिहास काय आहे याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. बालरंगभूमी आणि बालनाट्य हे दोन शब्द आपण नेहमी वापरतो, पण या दोन शब्दातला फरक आपल्या लक्षात येत नाही. बालरंगभूमी आणि बालनाट्य या दोघांमध्ये नीट फरक आपण सर्वाधिक लक्षात घेतला पाहिजे. बालरंगभूमीची व्याख्या अशी की मुलांच्या मनोरंजनासाठी जे जे काही रंगमंचावर होतं ते सर्व बालरंगभूमी या सदरात येत. मग मुलासाठी काय होतं, तर मुलांसाठी बालनाट्य होतं, मुलासाठी गायन होतं, मुलासाठी नृत्य होतं, मुलासाठी बावलीचे प्रयोग होतात, मुलासाठी जादूचे प्रयोग होतात, मुलासाठी जगलर्स हे होतं, हातचलाकाचे खेळ होतात, कठपुतळीचे खेळ होतात, हे सगळं 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 म्हणजे बालरंग. आणि या बालरंगभूमीचा एक भाग म्हणजे बालरंग. म्हणून सगळ्यात आधी संकल्पना नीट स्पष्ट डोक्यात असू द्या. बालनाट्य हा बालरंगभूमीचा भाग आहे. बालनाट्य म्हणजे अख्खी बालरंगभूमी. बालरंगभूमीमध्ये भातुकलीचा खेळ सुद्धा येतो. ही सगळ्यात सुरुवातीची बालरंगभूमी असते. मुलं जो भातुकलीचा खेळ खेळत असतात ही सर्वप्रथम बालरंग. या दोन संकल्पना आपण नीट लक्षात ठेवल्या तर आम्ही बालरंगभूमीसाठी सध्या कार्य करतो आहे. बालरंगभूमी परिषद, तर याचा अर्थ मी फक्त बालनाट्यासाठी कार्य करतो आहे असं नाही. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये बालनाट्यासोबत बालसंगीत, बालनृत्य असे विविध क्लासेस चालू असतात. त्यामुळे बालनृत्य, बालसंगीत, समूहगान, शास्त्रीय गान हे सगळं बालरंगभूमीचा भाग आहे आणि बालनाट्य त्याच्यापेक्षा वेगळं आहे. आणि आज मी बालनाट्याबद्दल बोलतो. आज या इथे आपण हा जो बालनाट्य शिबिराशी संबंधित मग सांगतो आपला सहविचार सभाही आपण आयोजित करण्यात आलेली आहे. मुळामध्येच आपण आता फुंडे साहेबांनी सांगितलं त्याच्यानुसार स्वतःला व्यक्त करता येणं ही कला ही एवढी अवघड असावी का
असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं दडपण हे मुलांवरती येत जातं. कारण सुरुवातीला मुलांना व्यक्त करायला मग सरकार असा योग्य अशी जागा योग्य असं व्यासपीठ योग्य अशी वेळ त्याला भेटत नाही आणि त्याला उगाच त्याला त्याच्यावरती दबाव आणायला सगळ्यांनाच त्याच्यामध्ये रस असतो का एवढा प्रश्न पडावा अशा प्रकारचं वातावरण ज्या वेळेला आजूबाजूला असेल मग त्यावेळेला तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्या वरचं त्याच्या मनावरचं दडपण हे वाढत जातं आणि मग अशा वेळेनंतर मग जेव्हा तो मोठा होतो त्याचा प्रवास हा खुंटत जातो आणि मग त्याने कितीही मोठे शिक्षण घ्यावं परंतु जर त्याला व्यक्त होता येत नाहीये जर चांगल्या प्रकारे व्यक्त होता येत नाहीये व्यक्त होण्यामधली जी ताकद आहे ती जर त्याला माहिती नाहीये पॉवर ऑफ एक्सप्रेशन हे जर सांगतात त्याला माहिती नसेल तर मग अर्थात त्याची प्रगती ही खुंटते आणि मग आपण बोलतोच की बोलणाऱ्यांच्या चिंध्या पण विकल्या जातात आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जातं हे अशा प्रकारचा भाग आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे व्यक्त होता यावं ह्यासाठी तुमच्याकडे चांगल्या प्रकारची भाषा चांगल्या प्रकारचे विचार आणि त्याचबरोबर चांगल्या ठिकाणी चांगल्या वेळी आपण असणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठीच कला हा विभागच हा मुळातच त्याच्यासाठी आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यक्त होता येणं हे आवश्यक आहे आणि जर आपली मुलं म्हणजे मुलं म्हणजे मुलं किंवा मुली ह्या जर ह्या कलेमध्ये चांगल्या प्रकारे निष्णात असतील तर मग त्यांना पुढच्या काळामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो आणि नेहमी आपण जे बोलतो की आपली मुलं मागच पडतात हा असं बोलण्याची आपल्याला आवश्यकता पडू नये ह्यासाठीच आपण रामशेठ ठाकरे विकास मंडळातर्फे आपण अनेक आपण कार्यक्रम अनेक अभ्यास शिबिर अनेक स्पर्धा ह्या आपण ठेवत असतो जेणेकरून आपली मुलं आहेत ही पुढे येऊ शकतील आणि एक चांगला आदर्श नागरिक हे सुद्धा होऊ शकतील यासाठीच आपण रामशेठ ठाकरे विकास मंडळातर्फे अनेक उपक्रम करत असतो.